ते एकमेकावर आरोप लावून काय होणार नाही। हा दुःख आणि दुर्भाग्यपूर्ण बात आहे, गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये एक मोठा प्रकल्प होता टाटा एअरबसचा नागपूरमध्ये मिहानमध्ये, तो आता नागपूरहून बडोदा गेलेला आहे। हे आमच्यासाठी एक आमचा नुकसान आहे, महाराष्ट्राचा नुकसान आहे। तो आता नवीन सरकार जुने सरकारवर आरोप करेल आणि जुने सरकारचे लोक नवीन सरकारवर आरोप करेल, काय याचा काय उपयोग नाही। आम्ही सर्वांना एक येऊन बरोबर येऊन हा प्रोजेक्ट आणि असला सगळा प्रोजेक्ट महाराष्ट्रात राहायला पाहिजे याच्यासाठी प्रयास सगळ्याकडून झाला पाहिजे, ज्यामुळे इकडे जो आमचे जो बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार भेटेल आणि मोठ्या प्रमाणात इकडे इन्व्हेस्टमेंट येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।